नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी नितीन मनपूर्वक स्वागत करतो आजचा हा भाग खरं तर सर्वार्थाने विशेष आहे एक विशेष भाग म्हणून तुमच्यासमोर मी आज आलो आहे ॲग्रिकल्चर अर्थात शेतकरी कृषी या विषयामध्ये अनेक लोकांनी काम केलं आहे देशाला महाराष्ट्राला किंवा गावखेड्यांना दिशा देण्याचं काम अनेक लोकांनी या देशामध्ये केलंसुद्धा आहे पण विदर्भातला एक भूमिपुत्र असा आहे ज्यानं महाराष्ट्रात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी पदं भूषवून या देशामधल्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यासोबत आहेत कृषी क्षेत्रामधील केंद्र शासनापासून महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी महत्त्वाची पदं भूषविलेले मराठवाडा आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून ज्यांनी पद भूषवलेलं आहे आय सी एम आरचे आय सी आरचे ज्यांनी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे चेअरमन म्हणून काम केलेलं आहे असे ॲग्रोव्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून सतत सेवानिवृत्तीनंतर देखील शेतकऱ्यांच्या कायम संपर्कात असल्याने डॉक्टर चारुदत्त माईसर सर नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तर ही जी मुलाखत आज आहे विशेष मी या अर्थानं म्हणतो की आपला अमृत महोत्सव अर्थात वयाची पंच्याहत्तरी आपण पूर्ण केलेली आहे त्यानिमित्तानं एक विशेष कार्यक्रम नागपूरमध्ये अॅग्रोविजन फाउंडेशनच्या माध्यमातून होऊ घातलेला आहे सुरुवातीला कृषी कल्याणच्या संपूर्ण टीमतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि अभिष्टचिंतन ईश्वर आपल्या या सगळ्या कृषी कार्याला अधिक बळ देव अशी आमच्याकडनं शुभेच्छा अनेक स्थित्यंत स्थित्यंतर सर आपण आपल्या आयुष्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये बघितलेली आहे कृषी आपला देश कृषीप्रधान आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी अनेक गोष्टी अशा अजूनही आहेत की ज्यामुळे अनेकदा निराशा येते आपण कसं बघता या सगळ्या स्थित्यंतरांकडे मला सगळ्यात पहिले म्हणजे मी ज्या भागातून आलो आहे तो म्हणजे विदर्भातला सगळ्यात बॅकवर्ड जिल्हा म्हणजे बुलढाणा आणि त्यातही जिथे कधीही पाऊस व्यवस्थित पडत नसणारा आणि त्यातही माझं गाव जे होतं ते म्हणजे एक डोंगराळ प्रदेशातलं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच चणचड होती आणि या कोरडभाऊ शेतीवर माझ्या वडिलांनी ज्यावेळी कापसाचं पीक घ्यायला सुरुवात केली होती त्यावेळी मला अजूनही आठवते की ज्या वर्षी कापूस चांगला होत होई त्या वर्षी आम्हाला नवीन कपडे मिळत ज्या वर्षी कापूस होत नव्हता त्या वर्षी कपडे मिळत नव्हते या सगळ्या परिस्थितीचं मला वाटतं माझ्या थोडासा याच्यावर परिणाम झाला की या शेतीमध्ये शक्यतोवर कापसामध्ये जर विदर्भाला आपल्याला प्रगती करायची असेल तर हा कापूस असा एक आपलं पीक आहे की जे विदर्भाचं एक प्रमुख पीक आहे आणि यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर मग मला मी पाहिलं की या एकोणीसशे आपल्या इंडिपेंडन्स नंतर देशामध्ये जी काही परिस्थिती उद्भवली अन्नधान्याची ती अन्नधान्याची परिस्थिती इतकी गंभीर निर्माण झाली की आपल्याला शेवटी पी एल फोर एटीच्या माध्यमातून रेशन शॉपमध्ये जे काही गहू लाल गहू आणि मिलो ज्वारी जी आपण डुकराला देत होतो अमेरिकेमध्ये ती ज्वारी खाण्याचा प्रसंग यावेळी मी विद्यार्थी असताना माझ्यावरही आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आता या आपल्या देशाला काहीतरी जर दर दिशा द्यायची असेल तर आपल्याला या देशाचं जे आमचं कृषीचं विज्ञान आहे याच्यामध्ये अत्यंत प्रगती झाली पाहिजे म्हणून मी हा विषय निवडला आणि मी पाहिलं की हळूहळू या देशामध्ये जी काही प्रगती झाली ती केवळ याच्या स्थित्यंतर जे झाले ते या तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे झालेले आहेत आता तुम्हाला पहिलीच घटना सांगतो की ज्यावेळी एकोणीसशे पासष्ट सहासष्टमध्ये स्वामीनाथन एबी जोशी यांच्यासारखे जे काही स्टॉलवर्ट होते आणि नॉर्मन बोर्लासारखा जो नोबल प्राईज विनर होते यांनी ज्यावेळी हा विचार केला की संपूर्ण एशिया खंडामध्ये गव्हाचं उत्पन्न इतकं कमी आहे तर मग ह्या याच्यात काय करता येईल म्हणून त्यांनी मेक्सिकन डॉर्फ म्हणून ज्याचे जीन आणले म्हणजे हे जनुकीय तंत्रज्ञान त्या काळामध्ये त्यांनी आणून आपल्या गव्हामध्ये टाकून तो गव्हाचं उत्पन्न जे आहे ते तिप्पट केलं आश्चर्य तुम्हाला वाटेल की पन्नास मिलियन टन अन्नधान्य आपण ज्यावेळी इंडिपेंडंट झालो एकोणीसशे पन्नास साली होतं आज आपलं अन्नधान्य इतकं परिस्थिती आहे की आपल्याला कोठार ठेवायला जागा नाही ही परिस्थिती आपण केली त्यानंतर आपल्या कोरडभाऊ शेतीमध्ये आणखी आपण एक अबलाग्र बदल केला तो देखील आपण जनुकीय तंत्रज्ञाना केला तो म्हणजे आपण हायब्रिड टेक्नॉलॉजी आणली ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये हेट्रोसिस म्हणतो या हेट्रोसिस टेक्नॉलॉजीमध्ये काय की आपण एक हायब्रिड निर्माण करायचं एका याचे जे एक फिमेल आणि मेल अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून आपण जो जो पहिली प्रॉजनी आहे ती आपण उगवतो आणि ह्या हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये जे शेत होते गहू तांदूळ सोडून त्यामध्ये ज्वारी बाजरी कापूस मका यामध्ये आपला पुन्हा आपण जे काही ड्रायलँडमध्ये ज्याला आम्ही क्रांती म्हणतो ती या माध्यमातून झाली आणि ही साधारणतः एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट पासष्ट या पिरियडमध्ये सुरुवात झाली आणि ह्याच्यामध्ये देखील आपली अन्नाची पूर्तता आपण त्यातली भागू शकलो आणि म्हणून हे जे काही पी एल फोर ए जे वातावरण होतं किंवा जे काही आपल्याला शॉर्टेज आलं ते आपण मिटवलं म्हणजे हे स्थित्यंतर मी विद्यार्थी असताना स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता नवीन प्रश्न निर्माण झाले नवीन प्रश्न म्हणजे असे झाले की हे आपण निरनिराळ्या प्रकारच्या सीड कंपन्या निर्माण झाल्या पेस्टिसाईडच्या कंपन्या आल्या याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या सुविधा वाढत गेल्या यामध्ये आपण वातावरणातले काही जे काही बदल आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करायला लागलो मग याच्यामध्ये असं आम्हाला दिसून आलं की आपण ह्या ह्या गोष्टीकडे ज्यावेळी पण पाहतो शेतकऱ्याचं उत्पन्न आपण वाढवलं त्याचं उत्पादन आपण भरून वाढलं परंतु त्या प्रमाणामध्ये आज शेतकऱ्याला जी काही किंमत आहे ती मिळत नाही बरोबर आणि म्हणून सगळ्यात आज जो मोठा प्रश्न आज आमच्या राजकारण्यांसमोर म्हणा किंवा शास्त्रज्ञांसमोर निर्माण झाला तो म्हणजे टेक्नॉलॉजी हा विषयव्यथा फार म्हणजे कमी आहे कोणतीही तुम्ही तंत्रज्ञान द्या शेतकरी ते घ्यायला तयार आहेत परंतु या तंत्रज्ञानामुळे त्यांचं उत्पन्न वाढल्यानंतर त्यांना मिळणारी जी मिळकत आहे ज्याला आम्ही प्रॉफिटेबली म्हणतो ही जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत आमचा शेतकरी जो आहे हा सदन होणार नाही म्हणून मी नेहमी म्हणत असतो की या देशामध्ये शेतीमधल्या तंत्रज्ञानाने जे काही आम्ही विकास केला त्यामध्ये सगळे समृद्ध झाले देश समृद्ध झाला परंतु जो देशाचा ज्याला आम्ही पोशिंदा म्हणतो तो तसाच राहिला आणि आमच्याकडे कारण आता अन्नधान्य इतकं जास्त झाल्यामुळे कृषी शास्त्रज्ञांचंही महत्त्व कमी झालं तुम्ही आत्ता जोडून थोडंसं डिस्टर्ब यासाठी करतो की तुम्ही आत्ता जो विषय आणला आहे सबसिडीचा म्हणजे कंपनीजचा वगैरे तर या सबसिडीज ज्या शेतकऱ्यांना दिल्या होत्या शेतकरी प्रत्येक ठिकाणी तशा सबसिडीज ज्या आहेत त्यासुद्धा या कंपन्यांनी वगैरे लाटल्या गेल्या असं तुमच्या एका लेखामध्ये मी वाचलं होतं माझा उद्देश असा आहे की सरकारने शेवटी शेतकऱ्यांना जे काही आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्यासाठी सबसिडी म्हणून जे काही आपण दिलं म्हणजे युरियावर सबसिडी असेल आपल्या काही बियावर सबसिडी असेल खतावर असेल या सबसिडीचा फायदा शेतकऱ्याला कमी झाला परंतु हे जे इनपुट सप्लायर आहेत यांना त्याचा फायदा होत गेला म्हणून मी एका एक लेखामध्ये लिहिलं होतं की या शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी आम्हाला डायरेक्ट बेनिफिट म्हणून आता जी सरकारने जी चांगली एक योजना आणलेली आहे त्याला आपण डी बी टी म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर केले आणि प्रत्येक दर तीन महिन्याला त्यांना दोन हजार रुपये निदान कॅश मिळतात प्रत्येक राज्य सरकारने ओरिसा असो छत्तीसगड असो तेलंगणा असो बऱ्याच राज्यांनी आता ही कल्पना आणखी मोठ्या प्रमाणात घेतली आहे आणि शेतकऱ्याला त्यांनी कॅश ट्रान्सफर करण्यासाठी मदत केलेली आहे म्हणजे माझं म्हणणं की आता त्यांना लक्षात आलं की शेवटी सबसिडीचा जो फायदा आहे तो शेतकऱ्याला मिळत नाही तो दुसऱ्याला मिळतो म्हणून त्यांनी आता हे कॅश ट्रान्सफर केले तर हे जे स्थित्यंतर होऊन राहिलेत याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की शेतीमध्ये आधुनिकता आपण आणण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे ही आता अनाधुनिकतेचा फायदा आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याकडे व्हायला पाहिजेत असं आम्हाला वाटते पारंपरिक शेतीकडून आता शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे आता जायचं परंतु आधुनिक ते करता जसं मार्केटिंगमधले जे रिफॉर्म्स आहेत ते देखील तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतात आणि त्याप्रमाणे जर त्यांनी केलं तर मला असं वाटते की शेतीचे जे काय आता तुकडे पडत चाललेत आता तुम्हाला उदाहरण देतो की माझ्या काळामध्ये समजा माझ्या वडिलांजवळ ऐंशी एकर जमीन असेल होल्डिंग हळूहळू हँड होल्डिंग इतकं कमी झालं की आता ते चार एकर आलं चार एकर हे अनइकॉनॉमिकल आहे मग आता काय केलं सरकारने म्हणून फार्म प्रोड्युसिंग कंपन्या काढल्या त्याप्रमाणे आता आपण असा विचार केला की आम्ही असा नेहमी विचार करतो की गाव पातळीवर जर तुम्ही शेती केली कोणत्या गोष्टीची तुम्ही द्राक्ष बागायतदार असो त्याचे आपले संत्र बागायतदार यांनी जोपर्यंत एकत्र येऊन मार्केटिंग केलं नाही त्याचा फायदा होणार इस्रायलप्रमाणे समूह शेतीला आपण जास्त त्याला आता आता भर द्यावा लागेल कारण दोन आणि चार एकर ही परवडण्यासारखी नाही आणि एक आणखी याला जोडून असा प्रश्न आहे सर की प्रक्रिया उद्योगांची आपल्याकडे हव्या त्या प्रमाणामध्ये प्रक्रिया उद्योग असायला हवेत आहे साधारणतः म्हणजे ही जी प्रगती आहे म्हणजे ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी आमच्याकडे पॉईंट टू पर्सेंट फूड हे कन्वर्ट होत होतं म्हणजे फूड प्रोसे आज इतक्या वर्षामध्ये उत्पन्नामध्ये आपण जवळजवळ पाच पटीनं वाढवलं परंतु या याच्यामध्ये आपल्याला आठ ते दहा टक्क्याच्यावर आपलं फूड प्रोसेसिंग होत नाही आहे म्हणजेच काय की आपल्याला अजूनही याच्यामध्ये जी क्षमता आहे आपली ती आपण पूर्ण केली शेतकऱ्यांना त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्याला मिळतो देण्याचा नवीन जो कृषी कायदा आहे त्याच्याबद्दल नवीन कृषी कायद्यामध्ये हा एक फायदा आहे त्यातले बाकीचे धोके असतील बरेच आता लोक शेतकऱ्यांचं म्हणणं की आम्हाला एम एस साठी एक लिग हे पाहिजेत त्याच्याचप्रमाणे आम्हाला असं वाटतं की बाबा हे जे डिस्प्यूट्स होतात ज्यावेळी मार्केट ओपन झालं प्रायव्हेटमध्ये मी ज्यावेळी विकायला जातो त्यावेळी असं वाटतं की की एखाद्यावेळी तो मला जर पैसे दिलं नाही तर हा डिस्प्यूट कोर्टात जाईल बरोबर पुन्हा त्या शेतकऱ्याला खर्च करावा लागेल तो जो घेणारा व्यापारी आहे त्याजवळ पैसा आहे शेतकऱ्याजवळ पैसा नाही ही एक भीती शेतकऱ्याला आहे कायदे चांगले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी आपण कशी करू शकतो याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे का आणि नितीनजी गडकरी ज्यांच्यासोबत आपण सातत्याने काम करत असतात सतत आव्हान करत असतात की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आता पीक पॅटर्न बदलून आता ज्याला आपण डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशनकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे तर तुम्ही काय सांगा आम्ही या गेल्या मी इथे ज्यावेळी विदर्भामध्ये आमचे रवी बोरटकर नितीन गडकरी यांच्याबरोबर ज्यावेळी काम करायला लागलो त्यावेळी पहिला इश्यू आम्ही हाच घेतला की जोपर्यंत विदर्भात ब्याऐंशी टक्के शेती ही फक्त कापूस तूर आणि सोयाबीन म्हणजे अठरा टक्क्यामध्ये बाकीचं तुमचं आहे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन काहीच नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं आता जर सोयाबीनचं पीक बुडलं की शेतकरी आत्महत्या करायचा कापसाचं पीक कमी झालं की तो आत्महत्या करतो ह्या ट्रेंडसाठी आम्ही त्यांना पहिले म्हटलं की याला डायव्हर्सिफिकेशन म्हणून आपण मोठा उठाव केला हॉर्टिकल्चरचा कोरडवाहू फळबागा या याच्यामध्ये सीताफळ असो आपण इवन याचा प प्रय प्रयत्न केला होता डाळिंबाचा या भागात डाळिंब होणार नाहीत पण बुलढाणा आणि त्या भागामध्ये डाळिंब होऊ शकतील अशा आपण अनेक गोष्टी इथे सुरू केल्या आणि त्याचबरोबर जसा गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण दुग्धव्यवसाय वाढवायचा प्रयत्न केला बरोबर मत्स्यपालनचा व्यवसाय केला जसं गडचिरोली आहे भंडारा आहे गोंदी आहे यांच्या तलावामध्ये काही होते ती ह्या अशा प्रकारचं आपण त्याला जे अलाईड शेती म्हणू याच्यात आपण भयंकर मला असं वाटतं जे कॉन्ट्रीशन मोठं आहे आजच एका उंबाी नावाच्या बारामतीच्या शेतकऱ्याला आता भेटून आलो तर ऊस उत्पादक शेतकऱ्याने तो बोलताना असं म्हणाला की आमचे बारामतीचे किंवा पश्चिम महाराष्ट्र शेतकरी जर विदर्भात राहायला असते तर तुमच्यापेक्षा जास्त उत्पादन आम्ही ऊसाच्या बाबतीत बोलतोय त्यांचं असं म्हणणं की तुम्हाला सगळं काही चांगलं विदर्भामध्ये सोर्सेस uh, सगळे आहेत तुमच्याकडे पण विदर्भातल्या शेतकऱ्यामध्ये तरी पण असं निगेटिव्हिटी की पण किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत कारण तुम्ही मराठवाडा आणि विदर्भ दोन्ही ठिकाणी कुलगुरू म्हणून काम केलं नाही निगेटिव्हिटी म्हणून म्हणणार नाही मी तुम्हाला भेटलं की बेसिकली काय झालं आहे की जे डिस्करेजमेंट होत गेलं त्यांचं हे उत्पन्नावर होत गेलं अच्छा ज्यावेळी त्यांना एक लक्षात आलं की शेतूजून मला मिळत नाही तर माणूस नर्वस होऊन जातो आणि हेच आपण जर एन्करेजमेंट केलं जसं आता बारामती पॅटर्न म्हणा किंवा पुण्याचं म्हणा त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांना उत्साहित करत गेलो आणि आमचा ॲग्रोव्हिजनचा उत्स जो मुख्य उद्देश तो आहे की शेतकऱ्यांना तुम्ही उत्साहित करा केले की तो चांगल्या रीतीने शेती करेल आणि तुम्हाला उत्पन्न वाढेल कुक्कुट पालन दुध दुग्ध व्यवसाय पुढे आलं पाहिजे उद्योग आपण सुरू केला मधुमक्खी पालन अशा सगळ्या विषयामध्ये आपण हात घात तुम्ही सतत कार्यशाळाही घेत राहिलात या सगळ्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोनाच्या काळात तुम्ही वयाचा विचार न करता तुम्ही बघत आता याला जोडून माझा एक जाता जाता प्रश्न असा राहील की सेवानिवृत्तीनंतर जनरली तुमच्यासारखे मोठमोठे अधिकारी जे आहेत ते चांगलं फॅमिली लाईफ जगतात पण तरीसुद्धा तुम्ही मात्र तुमची धडपड सतत कायम असते काय, काय आव्हान कराल तुम्ही विदर्भातल्या विशेषतः मी नेहमी म्हणत असतो की घोडा जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत तो, तो चांगला राहतो एकदा बसला की तो बसला म्हणून मी म्हणतो की शक्यतो आपल्याला जोपर्यंत उभं राहून काम करण्याची क्षमता आहे तोपर्यंत तो तो करत राहणे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये समाधान मिळेल कारण शेवटी काय होते की रिटायरमेंटनंतर पैसा हा सेकंडरी होऊन जातो पैशाला जास्त महत्त्व राहत नाही परंतु तुम्हाला जे काही ज्ञान मिळालेलं आहे तुमचा जो काही अनुभव आहे हा तुम्ही एक दहा लोकांना शेअर जर केला तर त्याचा निश्चित फायदा होईल आता जसं आम्ही यावर्षी ॲग्रोविजनतर्फे आदासा आणि वडाळा म्हणून दोन वरोडा म्हणून दोन गावं आपण ॲडॉप्ट केलेत म्हणजे त्यांना पूर्ण टेक्नॉलॉजी हँडहोल्डिंग पेरडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आज आपण सहाशे शेतकऱ्याबरोबर काम करतो आहे आणि या शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स दिला की तुमचा खर्च कमी करू आणि तुमचं उत्पन्न वाढवून दाखवू तुमच्या आमच्या पद्धतीने तुम्ही चाला म्हणून ॲग्रोव्हिजनतर्फे आम्ही हा मोठा प्रॉजेक्ट घेतलेला आहे आणि दरवर्षी आपण त्यांना गुलाबी बोट नियंत्रण कसं करायचं या भागामध्ये जे काही नवीन इशूज आहेत ते कसे क कमी करायचे याच्यावर आपण सतत मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात ज्याला आपण फार्मर्स अवेअरनेस कॅम्पेन म्हणतो आम्ही हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला असं वाटते मी मला तरी वाटते की घरी बसण्यापेक्षा घरी शेवटी काय तुम्ही वाचन कराल काही लिहाल मी तसे लेखही पुष्कळा लिहितो परंतु माझा विचार आहे की काही प्रत्यक्षात जर काही आपल्याला का करता आलं शक्यतोवर जेवढं होईल तेवढं तुमची तब्येत सांभाळूनच करतो शेवटी आपण जसं लॉकडाऊन आहे आता त्या काळामध्ये आपण विचार केला आपण आपण की आपण त्यांना कसं कम्युनिकेट करायचं त्याप्रमाणे आपण केलं तर हा एक उद्देश असल्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत आज पंच्याहत्तर वर्ष जरी पूर्ण झाले असतील तरी अजून काही काळ तरी निश्चितच त्याला शेतकऱ्याला मदत करावी अशी माझी सर हे नक्कीच होणार आहे कारण आपल्या पाठीशी एवढा मोठा अनुभव आणि तुमची इच्छाशक्ती आहे वय जरी झालं असलं तरी स्वतःचं ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी धडपड करणारे काहीच लोक या समाजामध्ये आहेत विशेषतः शेतकऱ्यांसाठी काम करणारे फार कमी लोक आहेत त्यातले एक डॉक्टर चारुदत्त माई आहेत त्यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांचा मोठा सत्कार नागपुरात होऊ घातलेला आहे त्यांचा हा सगळा कार्यभार आहे त्यांचा जो हा कामाचा आवाका किंवा कामाची त्यांची जी धडपड आहे ती अशेच देवतराव याच कृषी कल्याणतर्फे मनपूर्वक शुभेच्छा सर आपण आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नमस्कार धन्यवाद